नमस्कार। श्री ग्राम देवता पावनादेवीला नतमस्तक होऊन श्री पावनादेवी कृपा शिक्षण विकास मंडळ बापर्डे जुवेश्वर संचलित स्वय अर्थ सहायित मान्यता प्राप्त शाळा यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय बापर्डे यशस्वी परीक्षा निकाल जाहीर झाला। ज्या क्षणाची आपण सारेच वाट पाहत होतो तोच आनंदी क्षण। प्रथम मुख्याध्यापक श्री अनिल गुरव सर यांना मनापासून मानाचा मुजरा, त्याचबरोबर शिक्षक, कर्मचारी, शाळेचे अध्यक्ष तसेच अन्य पदाधिकारी यांचे प्रथमता अभिनंदन। आई पावनादेवीच्या कृपेने शाळेचा 100% निकाल जाहीर झाला असून शिक्षकांनी फक्त शिक्षकी पेशाबरोबर पालकही बनून सर्व जबाबदाऱ्या पार पाडत कौतुकास्पद कामगिरी केली। सर्वच मुलं अभिनंदनीय आहेत। सर्व मुलांचे कौतुक तर सर्व स्तरातून होतच राहील, पण आपली बापर्डे शाळा जगभरात पोहोचली आहेच। शिक्षक वृंद तसेच सर्व मुलांना खूप खूप शुभेच्छा। चला तर मग पाहू शिक्षकांचे आनंद अश्रू। स्वागत आहे। आज या ठिकाणी उपस्थित राहण्याचं कारण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा एसएससी बोर्डाचा निकाल मार्च 2023 मध्ये परीक्षा घेण्यात आलेली होती, त्याचा रिझल्ट आता 1 वाजता डिक्लेअर झालेला आहे। तर आपल्या यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय बापर्डे या प्रशालेमधून सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे घरोघरी यश प्राप्त केलेला आहे। सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की या ठिकाणी आज एसएससी बोर्ड परीक्षा निकाल जाहीर झालेला आहे। आपल्या प्रशालेचा 100% रिझल्ट जाहीर झालेला आणि या प्रशालेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तुंग अशी चांगल्या प्रकारे कामगिरी केलेली आहे। स्वयं अर्थ सहाय्यित मान्यता तत्वावर या ठिकाणी पहिल्याच वर्षी आपल्या प्रशालेचा म्हणजेच आपल्या यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय बापर्डे या नावानं रिझल्ट या ठिकाणी जाहीर झालेला आहे। तर आपल्या प्रशालेमधून इयत्ता 10वीचा प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी ठरलेला आहे कुमार रोहित प्रमोद मिस्त्री, आणि त्याला या परीक्षेमध्ये 95.80% मार्क मिळालेले आहे। प्रशालेमध्ये त्याचा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि सांगण्याची अभिमानाची गोष्ट म्हणजे हा हायेस्ट रिझल्ट आहे आणि इतक्या वर्षांमध्ये पहिलाच हा मुलगा आहे असा की ज्यानं 95.80% गुण प्राप्त केलेले आहेत, त्याचं या ठिकाणी विशेष अभिनंदन। तसेच द्वितीय क्रमांक कुमारी प्राप्ती स्वानंद राणी हिला 90% गुण मिळालेले आहेत। त्याचप्रमाणे तृतीय क्रमांक प्राप्त केलेली विद्यार्थिनी कुमारी श्रेया अनंत नाईक घरे 85.20% गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केलेले आहे। आपल्या प्रशालेमधून 22 विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते या परीक्षेसाठी। 22 विद्यार्थी पास झालेले आहेत, त्यामध्ये 7 विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्यासह गुण मिळवलेले आहेत। प्रथम श्रेणीमध्ये 12 विद्यार्थ्यांचा समावेश आहे आणि 3 विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये आहेत। सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी संस्थेच्या वतीनं आणि आपल्या प्रशालेच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो। या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन करण्यात येईल। आपल्या संस्थेचे या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष श्री बाबूरावजी राणे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। सरांना मी विनंती करतो की त्यांनी या तिन्ही विद्यार्थ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे। कुमार रोहित प्रमोद मिस्त्री 95.80% गुणांसह प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे। आपल्या अध्यक्षांना विनंती करतो। सर्व शिक्षकांचे
जय जय महाराज।
इथेच राहा, बारावीपर्यंत आपली संस्था आहे, बारावीपर्यंत चांगलं शिक्षण देण्याचा आम्ही उद्दी प्रयत्न केला आहोत, कितीही काय झालं तरी आमची मुलं चमकणार कुठे आणखी पुढे जाऊ। काही लोकांना आम्ही विनंती करतो की बारावीपर्यंत इथे राहा, एक दोन वर्ष गावामध्ये राहिला तुमचं भविष्य ॲटोमॅटिक बिंदू सुद्धा या आजूबाजूच्या हायस्कूलमध्ये जे आता शहरी लाईफ आहे त्याच्यापेक्षा जर 96% मिळवणं हे इतकं शहरामध्ये शक्य नाही आणि ते मुलीला तोड आहे। असं नाही की हे कशामध्ये कमी आहे, असं नाही की यांना कुणी मदत केलेली आहे, हे आपल्या पायावरती त्यांनी स्वतःच्या बळावरती 96% मार्क केलेले आहे। याचंच लक्षात ठेवून तुम्ही सगळ्यांनी आता पुढच्या आपल्या 11वीला ॲडमिशन आमच्या हायस्कूलमध्ये घ्या, अजूनही प्रगती करा अशीच आमची इच्छा आहे, तुमची इच्छा आहे, तुम्ही चांगलं तुम्हाला भविष्य आहे, उज्ज्वल भविष्य आहे, कारण आपल्या ह्या हायस्कूलला थोरामोठ्यांचं सहकार्य लाभलेलं आहे। जर तुम्ही नीट बघितलं तर मोठमोठे जगप्रसिद्ध लोक इथे येत आहेत, त्यांना याच्यामध्ये काय सापडलं आहे, सुधा मूर्तींना काय सापडलं आहे, डॉक्टर सुहास राणे का करतायत, किंवा आमचे असे पदाधिकारी का झटतायत, फक्त एक प्रगतीची आशा आहे, मुलांचं काहीतरी प्रगती होते, त्या संस्थेतर्फे जे काही विद्यार्थी पास आउट होतील, 10वी होतील 12वी होतील, त्यांना उज्ज्वल भविष्य मिळावं अशी आमची प्रार्थना आहे। अगदी यशस्वी व्हा, पालकांना आमची नम्र विनंती आहे, मुलांना इकडे धीर जाता देऊ नका, 12वीपर्यंत दे, आम्ही ग्रॅज्युएशनपासून सुरू करू, पण पुढे पुढे मुलं आम्हाला इथे मिळाले पाहिजे। म्हणून आमची संस्था आता नवीन बहुउद्देशीय सभागृह किंवा बहुउद्देशीय हॉल बांधतायत, त्याच्या खाली रूम्स बांधतायत, म्हणजे अजूनही आमच्याकडे कॉलेज चालवण्या एवढी क्षमता पूर्ण करण्यासाठी आम्ही रूम्स सुद्धा बांधतो, म्हणजे क्लासरूम सुद्धा बांधतो, ते सगळं भविष्य विचार करूनच बांधतो। बघू संस्थेची प्रगती ही सर्व काही ह्या मुलांवरती जसे हे बोर्ड आज उद्या लागतील, त्याचं बोर्ड गायरत्व केले ते लागतील, शिक्षकांचं ज्यावेळी सर्व ठिकाणी अभिनंदन कौतुक होईल, नक्कीच आजूबाजूच्या गावातील मुलंसुद्धा येतील अशी आमची अपेक्षा आहे। धन्यवाद सर्वांना, पालकांना, विशेषतः पालकांना, तुम्ही अगदी जोरात मुलांना जे काय हवं असेल शिक्षकांना आठवण होऊ शकता, संस्थेला आठवण होऊ शकता, काही कमी आहे सांगू शकता, आणि भविष्यामध्ये या संस्थेची वाटचाल यशस्वी करण्याकडे तुमचा हातभार लागते। धन्यवाद।